तिन्ही राज्यातील विधानसभा मतदार निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल पुणे शहरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय. सबका साथ सबका विकास करत भाजप सरकारने जनतेला बुरे दिन दिले हा त्याचाच निकाल असल्याचं मत काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय. मध्य प्रदेश राजस्थान राज्यात काँग्रेसने भाजपला पिछडी करत आपला झेंडा रोवल्याने काँग्रेस पक्षाने मोठा जल्लोष केला. काँग्रेस भवन येथे ढोलताशांच्या गजरात एकमेकांना पेढे भरवीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, उल्हास पवार आदी ज्येष्ठ नेत्यांनी तालावर ठेका धरत आनंद साजरा केला. महिला सदस्यांनी फुगडी घालत काँग्रेस पक्षाचा जयघोष करत एकच जल्लोष केला. मोदींनी आणि बीजेपीने लोकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्ती न केल्यामुळे सर्व थरावरती हे सरकार अपयशी ठरले. विशेष करून जो युवा वर्ग आहे, युवा वर्गाला दरवर्षी 2 कोटी नोकरी देणारे त्या ठिकाणी अपयशी ठरले आणि युवा वर्गाला सांगतात नोकरीच्या वेळी तुम्ही पकोडे विका. अशा तऱ्हेचं युवकांची फसवणूक, महिलांची फसवणूक, शेतकऱ्यांची फसवणूक, व्यापाऱ्यांची, कामगारांची, सर्व क्षेत्रामध्ये हे सरकार अपयशी ठरलंय. हे सरकार गोरगरिबाचं नाही आहे हे आता लोकांना कळून चुकलं. धनाढ्य आणि ह्या देशातील केवळ 12 मोठ्या उद्योगपतीला सहकार्य करणारं सरकार आहे, त्याच्यामुळे लोकांचा उद्रेक हा या इलेक्शनच्या माध्यमातून आता पुढं आलेला आहे. आणि म्हणून छत्तीसगड असेल, राजस्थान असेल, या ठिकाणी आता मध्य प्रदेशमध्ये पण आमची सत्ता येते. आणि म्हणून हे सर्व आदरणीय राहुल गांधी यांनी जो या ठिकाणी झंझावात सुरू केला आहे, त्यांचे जे नेतृत्व ह्या ठिकाणी देशामध्ये लोकांनी आता पसंत केलेलं आहे आणि देशामध्ये ह्या भ्रष्टाचारी आणि जातीवादी सरकारला खाली आणण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही हे लोकांना कळून चुकल्यामुळे आता राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली संपूर्ण काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये नवे चेतन निर्माण झालेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता ही प्रक्रिया मोठ्याने सुरू होती. सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. जनतेने भाजपला विकासाचं उत्तर दिले असल्याचे मत यावेळी रमेश बागवे यांनी व्यक्त केले.